महाराष्ट्र राज्य सिंधी साहित्य अकादमी मुंबई आणि भारतीय सिंधू सभा अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने सावेडी रोडवरील माऊली सभागृह येथे नुकताच उल्हासनगर येथील सिंधी कलाकार संगमच्या कलाकारांनी व्यापारी आजी रिटायरमेंट हे मनोरंजक आणि संदेश प्रदान असे सिंधी नाटक सादर केले. त्याला नगरमधील सिंधी बांधवांनी प्रतिसाद दिला. या प्रसंगी महेश सुखरामांनी, कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य सिंधी साहित्य अकादमी मुंबई, सदस्य डॉक्टर मदन जेसवानी, इंदर आहुजा उल्हासनगर सदस्य आणि भारतीय सिंधू सभेचे जिल्हाध्यक्ष दामोदर बठेजा आदी उपस्थित होते. त्यांचा आणि कलाकारांचा यावेळी यथोचित सत्कार करण्यात आला. या दोन अंकी नाटकात नोकरी करणाऱ्याला विशिष्ट वयोमानानंतर रिटायरमेंट अर्थात निवृत्ती मिळते, त्याला निवृत्ती वेतन मिळते, निवृत्तीनंतरचे आयुष्य तो आरामात जगू शकतो. पण व्यापारी हा अहोरात्र कष्ट करतो, व्यवसायाबरोबरच कौटुंबिक आणि सामाजिक जबाबदाऱ्या पार पाडतो, पण तो व्यापारातून कधीच रिटायर होत नाही अशी व्यापाराची व्यथा आणि सत्यस्थिती मांडत कलाकारांनी सुंदर सादरीकरण करत प्रेक्षकांची वाहवा मिळवली. ई नवा माटा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.